व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम म्हणजे सरांना मी धन्यवाद देते. सर, आपण जे मार्गदर्शन केलं आमच्या, म्हणतात ना पुढच्या स्टेज मागचा शाळा, या उक्तीनुसार आमच्या राजेशने आता इमोशनल झाला त्याला. कारण तेच आहे की त्यांनी त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन लाभलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यात बरंच काही करण्यासारखं होतं, परंतु ते स्वतः इमोशनल झाला की मला सुद्धा वाईट वाटलं तर मग त्याचं माईक घ्यावं आणि आपण त्याची व्यथा सांगावी. त्यांनी जे सोचलं की त्यावेळेस त्यांनी खूप म्हणजे मुलांसाठी सुद्धा खूप प्रयत्न केला. आणि असं सांगायचं झालं तर इथं खरंच मी सर्व पालकांनाही विनंती करते आणि विशेष करून महिला वर्गालाही विनंती करते की आपल्या पाल्याला जर घडवायचं असेल, सरांनी सांगितलं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आपण त्याच्यात ती इच्छाशक्ती जागृत करायचं हे आपलं आईचं पण काम तितकंच महत्वाचं असतं. आपण त्यांना प्रोवाइड पुढे हे करण्याचं काम करूया की जेणेकरून त्यांच्यात ती शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल. आणि सर, आपण सांगितलं की स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत खरंच या विभागामध्ये मी खरंच आयोजकाला धन्यवाद देते की इथे जे मार्गदर्शनाचा जो अभाव आहे तो मार्गदर्शन आपल्या बाबीशी समाजामध्ये भोसले साहेब आपण खरंच या समाजाचे सचिव आहात. आणि मोरे साहेब आपल्यालाही विनंती करते की खरंच जर आपल्याला आपल्या समाजाची उन्नती जर घडवायची असेल किंवा आपल्या समाजामध्ये असे तरुण निर्माण करायचे असतील, सरांनी सांगितले की शासकीय कर्मचारी जेव्हा होतो किंवा एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा कलेक्टर किंवा आयएएस ऑफिसर होतो किंवा एमपीएससीची यूपीएससीची परीक्षा एक्झाम पास होतो, आपण बघते आता सरांनी सांगितलं खरंच आपण बघतोय युट्यूबवर वगैरे बातम्याने बघतो की आता यूपीएससीचा रिझल्ट लागला की विद्यार्थी काय एवढे हायपाय ह्याच्यातली नव्हती, सर्व शेतकऱ्यांची मुलं होते, काही सर्वसामान्य परिस्थितीची मुलं होती. आपणही आपल्या मुलांना असंच पुढे पुश करूया की तुमच्या मनामध्ये जे आवड निर्माण बसलेले विद्यार्थी आहेत, मुली आहेत, इतर मुलीही शिकलेल्या आहेत, तर त्यांच्या मनामध्ये आपण ते आवड निर्माण करूया. आणि आमचे कार्यकर्ते बसले त्यांना विनंती करते की तुम्ही असे शैक्षणिक शिबिर सर आज या चांगल्या दिवसाचं आपण औचित्य साधून, मी आयोजकांना धन्यवाद देते की त्यांनी असा हा कार्यक्रम उपक्रम न भूतो न भविष्यते हा पहिल्याच आमच्या गावातून आम्ही सुरुवात करेल. तसं म्हटलं तर सर ह्या 22 विभागामध्ये ह्या गावाचं तसं हे आहे की चांगले नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवतो आणि नंतर ते फॉलो करतात दुसरे गाव, तसा हा एक चांगला उपक्रम आहे आमच्या गावाने राबवलेला आहे. तर मी आयोजकांना धन्यवाद देते. आमच्या राजेशने तसं तो म्हटलं तर आमच्या खूप छोटा मुलगा आमच्या मुलाप्रमाणे आहे, तो त्याने एक काळ असा होता की त्याला डीएडला जायचं होतं पण त्यावेळेस त्याला योग्य ते मार्गदर्शन पण मिळालं नाही आणि मेरिट मध्ये कमी आहे, त्यावेळेस मेरिट नुसार घेत होते तर तो कमी पडला तिथे. आणि त्यानंतर त्यांनी ते म्हणजे त्याच्या मनामध्ये अशी ती खंत निर्माण झाली की अरे आपण एवढं करून सुद्धा म्हणजे खूप हुशार होता आणि आमची पण अपेक्षा होती की त्यांनी चांगल्या एखाद्या पोस्ट वर जावा आणि तो खरंच गेला असता, तो त्या पदाला काट्यावर होता परंतु त्याने योग्य तो मार्गदर्शन मिळालं आहे, त्याच्यामुळे तो आज त्याच्या मनामध्ये ती खंत आज सळत आहे आणि त्यांनी ते आता व्यक्त करताना तो इमोशनल झालेला आहे. त्याला तिथेच लागली की आपल्या भावंडाने आपल्या मुलाने लागू नये म्हणून त्यांनी हा त्या युवा पिढीने हा उपक्रम आज इथे राबवलेला आहे. तर त्या उपक्रमाचा आपण बसलेल्या पालकांनीही आणि विद्यार्थ्यांनीही पुरेपूर फायदा घ्यावा. आपल्या समाजामध्ये असे बरेच काही लोक आहेत की चांगल्या चांगल्या मुद्द्यांवर आहेत परंतु सर इकडे कसं माहितीये का माहिती नसल्यामुळे लोक आपल्या तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आता आपल्या शाळेचे सर आहेत तिथे, त्यांनी सुद्धा सांगितलं काही लांबचे नाहीत, माणगाव म्हणजे आपल्या शाळेजवळच आहे परंतु आपण कसं माहिती नाही आपल्या समाज आज जर का आपण समाजाच्या माध्यमातून आम्ही कुणबी समाजाच्या माध्यमातून इथं आपण एक समाज म्हणून हे करत आहे पण आपण ज्या समाजामध्ये जन्माला त्याचं आपल्यावरती काही ऋण आहे आणि ते आपल्याला अशा आज सरांनी विना मोबदला जो मार्गदर्शन केला. सर प्रत्येक शिबिरामध्ये आपण जेव्हा लेक्चरर बोलवतो त्याची ती फी प्रत्येकाला माहिती असते ती घेतात पण तुम्ही ज्या मार्गदर्शन केलं बसल्या प्रत्येक पालकाच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त भावना होती ती आज जागृत झालेली आहे की खरंच जर इतर मुलं होऊ शकतात तर आपली मुलं का होऊ शकत नाहीत, आपण पण प्रयत्न केले पाहिजे. आणि आमची युवा पिढी आहे याच्यासाठी बसलेली की मुलांना कसं पुढे पुश करायचं, त्यांच्या पालकांना कसं मार्गदर्शन करायचं. आणि आपण तर मी अपेक्षा करेन की जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी आमची मुलं किंवा आमचे कार्यकर्ते आपल्याला आमंत्रित करतील तर कृपा करून आपला आपण वेळ द्या आणि आमच्या समाजाला किंवा आपल्या या भावंडांना
मार्गदर्शन करून त्यांना उपकृत करा। एवढं बोलून मी माझं जाऊ शकतो। हा म्हणते आयुर्वेदाने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल चांगले धन्यवाद देते आणि सांगते जय हिंद।